आता हे जे पाणी आहे रस्त्यावर आले, तुम्ही पाणी तुमचं येतं आहे असा आरोप आहे, काय सांगाल? हो, ही गोष्ट खरी आहे, कारण मला लबाड बोलण्याची अजिबात सवय नाही. मी ह्या विषयावर एवढंच सांगू शकेन की सध्या जी परिस्थिती आहे, हा जो रस्ता आहे हा दंडवाट रस्ता आहे, आणि हा दंडवाट रस्ता असल्यामुळे आणि आमच्या दोघांचे पण क्षेत्र पाहायला गेलं तर भौगोलिक परिस्थिती पाहिली असता चढावर आमचे क्षेत्र आहेत आणि दंडावर आमचा रस्ता आहे, आणि ह्या रस्त्याचं काय काम झालेलं नाही. हा रस्ता मुळात जसा आहे तसाच आहे. आता त्यात सांगायचं झालं तर आमच्या दोघांचं जरी पाणी सोडलं तर ते वाटेला धावतच येत आहे. आता राहिली त्यात गोष्ट, मी प्रामाणिकपणे सांगतो, यांची काय टोळी यायला अगर काय ऊसतोडीला यायला हे मला ह्यांनी अजिबात कळवलेलं नाही, ही गोष्ट सत्य आहे. आणि राहिला विषय, ह्यांनी काय म्हणत असेल किंवा मुद्दाम केलं आहे किंवा काय केलं आहे, तर 12 टायरची जरी ट्रक जरी आली तर तशा पद्धतीचा ऊस जाण्यासारखा रस्ता आम्ही तरुणांनी मिळून गेल्या वर्षी यवतराळ रस्ता केलेला आहे. व त्यांच्यासाठी आता तुम्ही जर इकडून कॅमेऱ्याच्या अँगलनं बघताय, आता तुम्ही ह्यांचं क्षेत्र हे, हा त्यांचा ऊस आहे, हा त्यांचा ऊस आहे, आणि ह्या ऊसाला लागून ह्यांचा इकडून रस्ता आहे आणि इकडून यवतवाट रस्ता आहे. तर गेल्याही वर्षी वाटेला पाणी आलं होतं. कसं आहे, शेजारी आहेत आम्ही दोघं पण, आणि काही शेजाऱ्यांनी आमचं बांधाचा मॅटर होता, मोजणी करून आम्ही तो बांधाचा मॅटर मिटवला. मी स्वतः मोजणी भरून 4 माणसाचं ऐकून माझ्याकडे निघालेलं क्षेत्र मी त्यांना देऊन टाकलेलं आहे. मी अतिशय कायदेशीर काटेकोरपणे पालन करणारा व्यक्ती आहे आणि ह्या सगळ्या कुरघोडी करण्याचा विषय आहे. आताच आपल्या गावातली ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालेलं आहे, त्याचा कुठं तर मनामध्ये राग धरून कुठं काय गोष्टी करून ह्या गोष्टी कुरघोडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. आम्ही जवळपास आता नवनिर्वाचित सदस्य आहेत आम्ही ग्रामपंचायतीचे, त्याचा कुठंतरी मनामध्ये राग धरून आणि कुठंतरी काय गोष्टी करून ह्या करण्याचा प्रयत्न आहे. 4 वर्ष नाही, पिढ्यानपिढ्या आम्ही इथं शेजारी आहेत. भौगोलिक परिस्थिती अशी आहे की आमचं रानवरी आहे ती आणि दंडवाट आहे. आता राहिला ह्या रस्त्याचं मोजमाप केल्यानंतर आम्ही 8 मीटरचं मोजमाप काढून ठेवलेलं आहे. आता राहिला विषय शेतकऱ्यांनी लोकवाटा जर गोळा करून दिला तर ह्यावर्षी हा रस्ता पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. आणि एकदा का आमच्या ह्या दोन्ही कडांनी जर नाल्या झाल्या आणि रस्त्याचं जर उंच काम झालं तर असं वाटेवर पाणी येण्याचा प्रसंगच घडणार नाही. आता तुम्ही वाटलं तर इथल्या शिवारातल्या तुम्ही प्रतिक्रिया घेऊ शकता, त्यांनी ड्रिपला पाणी चालू केल्यानंतर त्यांचंही पाणी वाटेवर येत असायचं, आमच्या दोघांचंही पाणी वाटेवर येतं हे सत्य गोष्ट आहे. एवढंच मला बोलायचं आहे. आणि ठीक आहे, मला काही प्रतिक्रिया द्यायचीच नव्हती, परंतु यांनी आमच्या वल्लाच्या अंगावर आले, आरिदुऱ्याच्या भाषा केल्या, शिव्या दिल्या, ह्या गोष्टी कळल्यानंतर मला कुठंतरी मुग गुळुंग बसण्यापेक्षा याचं प्रत्युत्तर द्यावं असं वाटलं. मला एवढंच बोलायचं आहे. धन्यवाद.